शेतकरी अडवा झालेले अध्यक्ष महोदय आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये. सर्व कर्मचाऱ्यांना पण आव्हान करायचंय, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहिती, आपण आता सांगितलं, परंतु अधिवेशन चालू असताना जर कधी काही घटना घडली आणि त्याच्यामध्ये मनुष्यहानी झाली तर निश्चितपणे स्थगन घेतला जातो आणि सगळं कामकाज बाजूला ठेवून आपण प्रश्नोत्तराचा तास पण बाजूला ठेवून त्या स्थगनवर चर्चा करतो. अध्यक्ष महोदय, आपला आता हा शेवटचा आठवडा सुरू झालाय. अध्यक्ष महोदय, शेवटचा आठवडा सुरू होत असताना एकतर 7 दिवस झाले कर्मचाऱ्यांचा संपाला कुठलाही तोडगा निघालेला नाहीये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सरकार असं सांगताय की प्रचंड मोठ्या प्रमाणावर गारपीट जी झालेली आहे, अवकाळी पाऊस पडलेला आहे, शेतीचं अतोनात नुकसान झालेलं आहे, फळांचं नुकसान, फळबागांचं नुकसान झालेलं आहे, भाजीपाल्याचं नुकसान झालेलं आहे, अक्षरशः शेतकरी अडवा झालेला आहे अध्यक्ष महोदय. आणि असं असताना त्याचे पंचनामे देखील करायला कोणी नाहीये. त्याच्यावर शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे. जर उद्याच्याला मी तर आजच्या ह्या चर्चेच्या निमित्तानं मला सर्व कर्मचाऱ्यांना पण आव्हान करायचंय, तुम्हाला तुमचा हक्क मागण्याचा अधिकार जरूर आहे, त्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही, परंतु आज ज्या नैसर्गिक संकटामध्ये शेतकरी अडकलेला आहे त्या शेतकऱ्याला मदत एक माणुसकीच्या भावनेतनं करण्याच्या करता त्या त्या भागातल्या तरी कर्मचाऱ्यांनी ताबडतोब नोकरीवर यावं आणि त्याच्यामध्ये पंचनामे करावेत. अध्यक्ष महोदय, दुसरी गोष्ट अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर नांदेडमध्ये वादळी पावसासह तुफान गारपीट झालेली आहे, मराठवाड्यामध्ये हा आकडा वाढत चाललेला आहे, 8 लोक मृत्युमुखी अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये पडलेले आहेत, कित्येक जनावरं अध्यक्ष महोदय मृत्युमुखी पडलेली, 100 च्या आसपास पशुधन मृत्युमुखी पडलंय आणि अंगावर वीज पडल्याने मोठ्या प्रमाणावर विदर्भामध्ये देखील त्याच्यात जीवितहानी झाली, पशुधनाची हानी झालेली आहे. अनेक गावांच्या मध्ये राहती घर, जनावरांचे गोठे हे अक्षरशः सपाट झालेले अध्यक्ष महोदय. गहू, हरभरा, ज्वारी, मका, कांदा, मोहरी, वांगी, मिरची, संत्री, केळी, आंबा, द्राक्ष, पपई, खरबूज, टरबूज, कलिंगड, कापूस या सगळ्या पिकाचं अतोनात अशा प्रकारचं नुकसान झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, साहजिकच अधिवेशन ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सगळ्या जनतेचं लक्ष सभागृहाकडे असतं की बाबा सभागृहाच्या माध्यमातून इथं मुद्दा आपला उपस्थित केला जाईल आणि आपल्या प्रश्नाला कुठंतरी न्याय त्या ठिकाणी दिला जाईल. आणि हे एकमेकाशी निगडीत झालेले, एकतर शेतकऱ्यांचं नुकसान होतंय आणि दुसरं कर्मचाऱ्यांनी संप त्या ठिकाणी केलेला आहे.